तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते, कशा पद्धतीचं नियोजन आहे, केव्हा ही सभा असणार आहे, कशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन होणार आहे, काय सांगा? आमचे देशाचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींची सभा 29 तारखेला या होम मैदानावर दुपारी होणार आहे. तर त्याचं नियोजनाचं कामकाज आता सुरू झालेलं आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या सभा आणि ऐकायला येणारी गर्दी हे आमचं नियोजन 100% कोलमडतं एवढं दरवेळेच्या सभेने दाखवून दिलेलं आहे. या ठिकाणी या होम मैदान वर सभा घेतल्याशिवाय त्यांना दुसरं ग्राउंड सोलापुरातलं आम्हाला पुरलं नसतं आणि या होम मैदानावर ही सभा आहे. या सभेला साधारण 80,000 ते 1,00,000 लोक येतील हे 100% आम्हाला अपेक्षित आहे. परंतु त्याच्याही पुढं लोक या आमची क्षमता जेवढी आहे ज्याला एवढ्या भर उन्हातसुद्धा त्यांना सावलीत बसवायचं आणि त्यांची व्यवस्था या ठिकाणी आम्ही करतो. येणाऱ्याला या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून पाणी असेल त्यांना आल्यानंतर दुपारची वेळ आहे म्हणून खायची व्यवस्था असेल कार्यकर्त्यांची. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी येणार आहेत तर त्यांची या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था आम्ही केलेली आहे. काही VIP मंडळी असतात, काही उद्योजक असतात. प्रत्येक माणसाला असं वाटतं की नरेंद्र मोदींना मी समोर बसून ऐकावं, तर असाही वर्ग या सोलापूरमधला उद्योजकचा आहे, व्यावसायिकतेचा आहे. त्या सगळ्यांची आम्हाला जशी TV आपल्या बातम्या न्यूज आल्या त्यावेळेसपासून रेलचेल आहे की आम्हाला एवढे पास पाहिजे, आम्हाला एवढे पास पाहिजे, ही भूमिका आज आहे. आणि ही सभा म्हणजे ही येणाऱ्या 7 तारखेची भारतीय जनता पार्टीची विजयाची नांदी म्हणायला हरकत नाही आणि त्याची तयारी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील, आमचे या ठिकाणचे सर्व आमदार असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, ह्या या ठिकाणी मन लावून बघतायत. स्वतःहून लक्ष घालून ही सभा यशस्वी होण्यासाठी या येणाऱ्या प्रत्येक माणसाची काळजी घेऊन त्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. ऊन आहे, उन्हाचा कुठले हाल नाही, अशा काही सूचनाही आम्ही देतो आहे. ज्या ठिकाणी कायद्यानेसुद्धा त्या लोकांना जे काय पोलिसांनासुद्धा याचा त्रास झाला नाही पाहिजे अशा सूचना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बैठकेमधून गावागावात आत्ता आमचं चालू आहे की सभेच्या नियोजनाच्या बैठका तर त्याची सूचनासुद्धा आम्ही तशा दिलेल्या आहेत. आणि अनेक वेळा मोदी साहेबांच्या सभा सोलापूरला झाल्या असल्यामुळं तो मागच्या अनुभवाच्या प्रमाणे ही सभा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यशस्वी करतील. मंडप जो आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे, म्हणजे उन्हांचं पासून संरक्षण होणार आहे का सर्व लोकांचं आणि काय त्याचं नियोजन? मंडप एवढा हां, एकूण D व्यासपीठ आहे 200 square feet आणि त्याच्या पुढं D सोडून 450 square feet by 325 square feet असा लोकांसाठीचा खास मंडप आहे. त्याच्यामध्ये सर्व ऊन लागू नये म्हणून कूलर्स असतील, फॅन असतील. जागोजागी आम्ही त्या ठिकाणी बाटल्या आणू देत नाहीत व्यवस्थेला म्हणून. कुणाला तहान लागली तर आतमध्येच पाण्याच्या जारची व्यवस्थासुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आल्यानंतर किंवा जाताना त्यांना फूड पॅकेट्स आम्ही कार्यकर्त्यांना सगळ्यांना द्यायची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याच्या 1-8 व्यवस्था कमिटी आम्ही या ठिकाणी केलेली आहेत की स्वागताची कमिटी कोण असेल, सप्लायची कमिटी कोण असेल, स्टेजची कमिटी कोण पाहणार आहे, महिलांच्या व्यवस्थेची कमिटी आहे, अशा वेगळ्या वेगळ्या 1-8 कमिट्या या ठिकाणी आम्ही केल्या. काल रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत जवळपास आम्ही मीटिंग घेतली आणि आजपासून सगळी लोकं आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये नेते मंडळी या व्यवस्थेच्या दृष्टीनं मोदी साहेबांच्या सभेच्या ती तयारी करत आहेत.